मंडळी प्रेमभंग झालेला प्रियकर आलाय प्रेयसीच्या घरी प्रेमाचा जमा खर्च मांडण्यासाठी. त्यामुळे सज्ज व्हा हास्याची गोळाबेरीज अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. पाण्यात पाय सोडून बसायला किती छान वाटत ना. परत कोण घालेल असू द्या, जाऊ दे. कळतच नाहीये आज नेमकं काय सुंदर दिसतय, तू कि चंद्र. चल तुझ्या चंद्राला काय खळी पडते. वातावरण निर्मिती करण्याच्या नादात दिवसा ढवळ्या चंद्र आणलाय आपण. पूल मध्ये जाऊया असच या कपड्यात. हो मला चालणार आहे, मी नाही सोडणार नाही पूल मध्ये. किती उतावळपणा. असंच असत आयुष्यभर ज्यांनी स्वतःला असं जपून ठेवलेलं असत ना. मोक्याच्या क्षणी ते उधळतात. लोक आहेत आजूबाजूला. मग असू दे की लोक असले म्हणून काय झालं, हक्काची बायको आहे माझी. हा आणि माझा फोकस एकदम क्लिअर आहे, कॉलेजमध्ये असताना अभ्यास अभ्यास अभ्यास, आता लग्न झालंय म्हटल्यावर हनीमून हनीमून. जाऊया का पाण्यात? जाऊया. चालेल, मी पटकन शॉर्ट्स बदलून आलो. हा सॉरी. हा सॉरी सॉरी सॉरी, चुकून धक्का लागला. पृथ्वीक प्रताप. हो प्रियाचा नवरा. हसायला काय झालं? तू इथे काय करतोय? तू ओळखते का यांना? हा माझा एक्स बॉयफ्रेंड. द किंग ऑफ अळस फ्रॉम दादर. प्रिया, हा माणूस आज आपल्या हनीमूनच्या दिवशी इथे काय करतो इतक्या लांब? काय करतोय रे? सांगतो थांब जरा. भाई ओ रद्दी लाज नाही वाटत तुला? लव्ह लेटर्स घेऊन आलायस माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायला? ए ए ए सगळं माहितीये माझ्या नवऱ्याला, काय ना सगळं सांगितलंय की ना मी तुला, सगळं आपल्या आपल्या बद्दल सगळं क्लिअर आहे की नाही? सांग त्याला, सांग त्याला. बघतोय त्याला सगळं माहितीये काय? ए सांग सांग त्याला. मला सगळं माहितीये पण ते सगळं सगळंच आहे की नाही याची खात्री नाही. बोल. सांगते तुला काय सगळं सांगू मग आता? ऐकायची ताकद आहे तुझ्यात, पचवायची हिंमत आहे? असं काय काय केलंस तू की जे मला पचणारच नाही आहे? विश्वास ठेव ना बायकोवर. हनीमून झालोय की नाही रे आपण, मग ठेव ना विश्वास. आहे आहे. सांग त्याला की तुला सगळं माहितीये. मला सगळं माहितीये, तिने मला सगळं आधीच सांगितलेलं. येडे आहे, तुला काय माहित नाही काय चाललंय हिच्या बरोबर ते. आणि तुझे लव्ह लेटर ना आपण लहान पोरांना शेंबूड पुसायला पण दिले आहेत का? मला सांगतेय तुझे बदाम काढलाय ना त्याच्यावर शेंबूड लागलाय आता लहान पोराचा. आणि हे लव्ह लेटर नाही ती, ही लव्ह बिल आहेत. लव्ह बिल सगळा खर्च काढलाय पण घे आपण लिहून काढलाय विसरायला नको म्हणून. आई घे घे. पहिला श्याम सुंदर वडापाव वाले दिवसाला 10 रुपयाचे 2 वडापाव × 570 10,300 रुपये. नंतर मोठे गोस्वामी पाणीपुरी शॉप ट्यूजडे फ्रायडे वेनसडे 40 रुपयाची 1 प्लेट × 270 10,800. आणि नंतर शनिवारी रोज 5 पाकिट बॉब्या 70 × 50 = 3,500 रुपये. आत्ताच्या आत्ता रोकडा काढ भाई लगे. एकच मिनिट, हे सगळं काय? माझं खाणं काढतोय तो. लाज नाही वाटत तुला? ए खायचे पैसे मागतो, हिशेब मागतो, लाज नाही वाटत? लाज नाही कशाला वाटत, लाज कशाला वाटायची भाई? आता हिने आपल्या पैशाचा खाल्लं तर पैसे नाही मागणार आपण. काय पैसे मागशील गर्लफ्रेंड? ए भाई पैसे मागणार आपण गर्लफ्रेंड कडनं? आपल्या आपल्या हिश्श्याचे नाही मागत आहे आपण, हिच्या हिश्श्याचे मागतोय ना. चालणार आहे ना दिलेलं काय भाई? बरोबर आहे ना? एक मिनिट. ए भाई ए ऐक माझं, तरी ना घरी जे चारायचीस ना ते काढलं नाही अजून. ते काढलं ना भाई जिंदगी चली जायगी तेरी, पैसा देते देते. मला सांगते
जिंदगी जिंदगी माझ्या घरी येऊन चरलंस ते काय ते वाकलं काल रात्री अख्खं काढलं पोटातलं बोटा घातली आणि वाकलं ते बोल आता काय घरी सांगते मम्मी ठेवलंय बॉडी मध्ये गिरवलं नाही माझं पण घरचे पैसे आपण मागत नाही पण मी काय ठेवलंय बॉडी घरचे पैसे आपण मागतोय आपली संस्कृती आहे की नाही आता ती देवा देवा आहे करणार ना मला सांगते अतिथी देव भव ए शुद्ध लेखन मला सांगू नको तू तुला पैसे द्यायला सांग मला नाही पण माझं म्हणणं इतकंच आहे की म्हणजे लोक भांडणात खानदान काढतात तुम्ही खाणं काढताय असंही आणि असंही तसं नका करू काय करू रे काय ना खूप गलिच्छ लेवलला चाललंय सगळं काय एक लक्षात घ्या तुम्ही एकेकाळचे काय हे होतात ना ते मी नका बोलू शकतात हो तुमचं होतं मला माहिती भाई पण तू घाबरू नको आता काय नाही प्रेम बीम वगैरे तुम्ही असं गलिच्छ लेवल अरे पण काय नाही काय नाही रे हिच्या बरोबर कसमे वादे प्यार वफा वाते बातो का कोई नाही किसी का जाते रातो का क्या गाना चालित गा ना हिम्मत असेल तर चालित गा अरे माहित नाही ना आपल्याकडे राईट साईड का ते नाही तर मला पैसे दे तू नोकऱ्या ठेवी डोकं नको फिरू तू माझा डोकं नको फिरू चल चल एक मिनिट एक मिनिट कॉन्टेंट काहीच नाही फक्त चल 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 एवढंच होतं एकच मिनिट भाई मला 15,000 रुपये दे आत्ताच्या आत्ता कसले 15,000 दर उन्हाळ्यात ही 4-4 वेळा सीताफळ आईस्क्रीम खायची कुठलं सीताफळ आईस्क्रीम 4-4 वेळा ही हिचं अक्क खानदार बाई टंगटंगच्या कुल्फीवर जागला ही सीताफळ आईस्क्रीम खाणार काय खाणार तू काय खाणार ही खाणार टेंडर कोकोनट खाणार ही ही बापाने कधी कोकोनट ऑइल लावलं नसेल ही खाणार भैया मला ही जादा तो करणारी ही टेंडर कोकोनट खाणार ही मला सांगते बोलतोय ओंक्या लय बोलतोय ओंक्या वगैरे करू नकोस काय काय मला कळत नाही काय चाललंय मी खर तर हनीमून साठी आलोय ना आमचं परवाच लग्न झालेलं आहे मग असं वाटतंय की मी बाटली आणली डिओड्रंटची वास घेत आहेत दुसरेच मला कळत नाही काय बोलला रे पृथ्वी काय बोला एक मिनिट सॉरी मी उदाहरण दिलं भाई 26,000 रुपये काढ भाई देऊ नको त्याला नाही तर आपण मागशील परत आणि देणार मी तुला ह्याच्या पप्प्या कोण मागताय परत 25,000 रुपये काढ मला चार डिओड्रंट नव्हते घेतलेस महा घातले गिफ्ट दिलेलेस तू मला कळलं ना तू सांगितलेस ना मला की दे दे हे दे तिला स्टेशनच्या चालत नाही तिला मॉल मधले पाहिजे डिओड्रंट भाई आणि कुठला मॉल साऊथ मुंबईतला मॉल आपला दादरचा पण नाही चालत तिला ही हिचा अक्का खांद्यात बगल्यात अगरबत्ती फिरवत आणि बाहेर पडतो हिला पर्यंत पाहिजे तुला नको मला पैसे दे रिलेशनशिप मधलं काही काढतो हा तू वाटेल ते बोलतोय सोंकू ओंकू बोल आपला नाता नाही आता लाडात बोलायचं नाही ओंकार बोलायचं मला डोकं फिरवू नको पैसे द्या मला नाही देणार चल 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 गे निघ चल गे सांगते पृथ्वी गरी तू तू ना काही बोलतोय म्हणजे मी असं केलं होतं पण आता तू पैसे मागेल का तू बोल ना माझा नवरा म्हणून काहीतरी बोल मी काय बोलू मला घ्या तरी स्किट मध्ये मी स्किट करायला आलोय का राणी मी होणार यांच्याकडे केस कापायला मला कळत नाही मला वाटलं होतं राणी ही होणार अरे पण ही तर दुसऱ्याच कॅरमची क्वीन आहे हिचा कव्हर पण मी नाहीये काय करायचं मी एकच गोष्ट घडते इथे मी मधुचंद्राला आलेलो आहे आणि राणी मी होणारची लेखिका मधुगंधा आहे नाही फक्त मधु मधु जुळतंय पण त्याने काहीच होत नाही ना वाक्य पूर्ण होत आहे ना विनोद पूर्ण होत आहे काय बडबड चॅनल बोललो प्रमोशन कर म्हणून आता माझा तो आटापिटा सुरू आहे प्रमोशनचा तो यासाठी सुरू आहे कारण नाहीच येते असहाय्य झालेलो आहे मी जसा मी इथे एक नवरा म्हणून असहाय्य आहे कारण मी पहिल्या दिवशी माझ्या बायकोला निमूनला घेऊन आलेलो आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड आलेला आहे जो मला हिशोब मागतोय माझ्या बायकोवर त्याने केलेला जो खरं तर तिची गर्लफ्रेंड असताना त्याने केला होता याच्यात माझं काय आहे डॉक बी का सणकलाय काय मी पृथ्वी ऐक माझं ह्याच काहीही मनावर घेऊ नकोस मी याला सुद्धा खूप काही दिलंय वाक्यांना अर्थच नाहीये ह्याच मनावर घेऊ नको मी याला खूप दिलंय अरे अरे म्हणजे
तू नको रे टेन्शन घेऊ, तू टेन्शन घेऊ नको. तू काय दिलं ग आपल्याला? तू एवढा हिशेब मागतोयस मी दिलेल्या गोष्टींचा? काय नाही. काय दिलं तू आपल्याला? शर्ट नाही दिलं तुला. कुठला शर्ट ग? आता कुठला शर्ट तो मी दिलाय ना, त्याचा हिशेब कसा ठेवशील तू? हो शर्ट सांग, कुठल्या ब्रँडचा शर्ट होता सांग, किती पैशाचा शर्ट होता सांग, सांग ना सांग. आता कशी 12 गाडी बाहेर काढतो बघ, सांग ना सांग. कलर सांग, हा कॉटन होता, लेनिन होता, काय होता सांग, हाफ होता, फुल होता सांग. अरे लवकर सांगा बाई, टाइम नाही आपल्याकडे. तुझ्या विसरले मी गोष्टी, तुझ्या मला लक्षात नाही त्या. माझ्या लक्षात आहेत पण, कळला ना, हिच्या भावाचा शर्ट आणून दिलेला मला, तो घालत नाही म्हणून. इथे डाग होता डाळीचा, मी विचारलं हा डाग कसला, तो काय म्हणते ब्रँडचा लोगो आहे. ब्रँडचा लोगो? मी काय धोतरात इन करणार वाटलो काय ग तुला? ब्रँडचा लोगो हिच्या खांद्यानं ठेवलाय, बेंबी आणि छातीच्या मध्ये ब्रँडचा लोगो. एडी कुठली, ह्याचा मशीन मध्ये टाकला शर्ट, ब्रँडचा लोगो, 8 बटन निघाली सगळी, खाड 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 खाड, घराची रसवंती करून टाकलेली हिच्या शर्टनी माझ्या. माहिती आहे बोलतोय. अरे भाई तुला माहित नाही ही कोण आहे राजा? तू आगीत आत टाकलाय, तुला माहित नाही शेकोटी म्हणून जवळ गेलायस, कंबळ जळला ना तुझं, संपला भाई. मग मी नाही कंबळ जळलं. अरे तुला ना धन्यवाद आहे, तू सगळ्या मुलांचा एक ओझा घेऊन टाकलाय स्वतःवर. माहिती आहे माझी बायको तिचा कोणतरी बॉयफ्रेंड तो हिशोब मागतो. खर तर आता मी माझ्या बायकोसोबत आहेराचा खर्च करत बसणं अपेक्षित आहे. ऐक ना, ऐक ना, ऐक ना पृथ्वी, या सगळ्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केलंय रे. अरे पण मी कोणाशी लग्न केलंय? अरे यू आर माय ओनली सोल्युशन, यू आर माय ओनली होप. ही दोनच वाक्य पाठवत तिला इंग्लिश मधली, तेच बोलते सगळ्यांना. उगाच हे नको, माहितीये मी प्रेमात होतो रे हिच्या. अरे तू आहेस, तू तुझ्या गोड खळीवाल्या पियूच्या प्रेमात आहे. नको त्या खळ्यांचा नादी लागू बाई, गालावर कळी दुनिया गेली बळी अशी हालत आहे हिची. खळ्या नाही आहेत त्या, नरकाची दोन दार आहेत माहिती आहे काय. स्वतः कितीदा तोरण बांधलंय त्या दारांवरती. नशीब फुटलेलं माझं म्हणून बांधायला आलो. फुटलाच आहे तुझं, तुझ्यामुळे फुटलंय नशीब माझं. आली मोठी सांगायला सांगणार, एक अभ्यास ऐकायला तोंडे तिकडे जातील. एक मिनिट, काय आहे तिला नाही बोलायचं सांगते तशी येणार काय रे तू? पण नाही बोलायचं तिला. नाही बोलायचं काय भाई? तुला एक सल्ला देतो, हा सगळा हिशोब आहे ना वेळच्या वेळी लिहून ठेव, नाहीतर काय होतं डिवोर्स होतो, मग आपण दोन दोन भरतो, मग सगळा हिशोब जातो. हा मी का सावध झालो भाई, माझ्या आधीचा जो हिचा बॉयफ्रेंड होता पाम्या, त्यांनी मला सांगितला हिशोब ठेव, आणि तो का सावध झाला, त्याच्या आधी जो हिचा बॉयफ्रेंड होता श्रम्या, त्यांनी त्याला सांगितलं. कळलं काय? आमच्या तिघांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे खळीचे बळी नावाचा. आमच्यात आमच्यात आमच्या आमच्यातलं बेटिंग झालंय भाई, तू 2 महिन्यात येतोय त्या ग्रुप मध्ये. ऐक माझं, एक मिनिट, ब्रेकअप 11 वर तुझी टीम लावली आहे आपण, ऐक माझं, तू येणार 2 महिन्यात. एक मिनिट प्रिया थांब, नाव काय म्हणाला तुम्ही? पम्या. पम्या म्हणजे प्रथमेश शिवलकर. हा मग? आणि श्रम्या म्हणजे श्रमेश भेटकर. ते चित्र काढू, चित्र बाकी सगळं सहन केलं असतं मी, पण यांच्या बरोबर अफेअर? कला क्षेत्रातले 2 कुंठित कलाकार त्यांच्यासोबत अफेअर? आपलं पण तेच झालं होतं. मला नाही पटलेलं आहे पृथ्वी, मी सगळं सहन केलं असतं, पण प्रथमेश आणि श्रमेश सोबत अफेअर मला हे पटलेलं नाही. असं काय? ए मित्रा ऐक, माझा व्हॉट्सअपचा नंबर घे, मला आत्ता ऍड कर. काही नंबर सेंड मार, मी पण सगळा हिशोब तुला आत्ताच आत्ता पाठवतो व्हॉट्सअपवरती. नंबर सेंड मार, +91+91. चल हट हट, तू तुझा तुझ्या पप्पांना सांग. चल भाई आपल्याला हिशोब पाठवा सगळा. चल चल चल, नंबर घे. आता कोणाची मी राणी होणार? वा वा वा, खळीचे बळी हे भारी होत, मस्त परफॉर्मन्स सिद्धार्थ. कडक लेवलची कॉन्सेप्ट आणि त्याच्या वरचा परफॉर्मन्स, क्या बात आहे यार. ज्यांचे ज्यांचे ब्रेकअप झाले ते सगळे हे स्किट बघणार आणि लो एन्जॉय करणार. प्रिया यार तू काय ताकदीची अभिनेत्री आहेस यार, मी सांगायची गरज नाही की तू किती छान पद्धतीने काम करायला लागलीस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा यार. मला पृथ्वी प्रतापसाठी एक नाव द्यायचंय, सहज पण इफेक्टिव्ह. दादा तू एवढा सिम्पल काम करतो ना, पण त्यात एवढा म्हणजे ना, तुझ्या ह्या सगळ्या रिएक्शनमुळे कदाचित ह्या स्किटला खूप बहर आलाय असं म्हणेन मी. आणि द
ओंकार दादा तू म्हणजे काय, तू आज रजनीकांत होतास, रजनीकांत तू असा होतास आज. मी तिकडून भेटतोय भावा तुला, कमाल.